हिंदुस्थानामध्ये आपण हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठं म्हणायचं? काल सरकारने आम्हाला 149 ची नोटीस लावली. हनुमान चालीसा पठण करत असताना नोटीसा कसल्या वाजवत आहे? हे जे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे याचं मला आश्चर्य वाटतं की जर मी जर हनुमान चालीसा आमचे पाय दिलेले म्हणतायत तर तुम्ही नोटीसा कसं काय वाजवू शकता? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मोठ्या संख्येने हे होणारच आहे. आज ही जी सुरुवात आहे ह्याच्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये हनुमान चालीसा म्हटली जाईल. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा या हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणार आहेत. आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हे भगवं वादळ महाराष्ट्रात आल्याशिवाय दिसणार नाही. राजकीय पक्षांकडून ही सुद्धा चर्चा आहे की राज ठाकरे राजकारण करण्यासाठी भगवा आणि हिरवा प्रकरण सध्या गाजवत आहे. लाऊडस्पीकर विरुद्ध हनुमान चालीसा लावली त्यांनी. मला एक गोष्ट सांगा की हनुमान चालीसा जर आपण लाऊडस्पीकरवर लावली तर तुम्हाला अडचण काय? आणि सगळ्यात महत्वाची लाऊडस्पीकर काय आम्ही फक्त एकट्याने लावलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट, राजकीय पक्षांनी तर आमच्याबद्दल बोलूच नाही हो. ज्या पक्षांनी काँग्रेससोबत युती केली, ज्या पक्षाची विचारधारा शिवसेनेची विचारधारा ही काँग्रेसच्या विरोधामध्ये होती, स्वर्गीय बाळासाहेबांनी काँग्रेसला म्हणजे त्यांनी आयुष्यभर विरोध केला, त्यांनी त्यांची विचारधारा बदलली, ते आम्हाला काय प्रश्न विचारणार? आम्ही ह्या कारवाईला जी आमच्या पदाधिकाऱ्यांना कारवाई झाली त्याचा विरोध करतो. आणि मोठ्या प्रमाणावर हनुमान चालीसाचं पठण आजपासून सुरुवात झालं आहे. ये तो झाकी है अभी आगे का काम बाकी. आता तुम्ही मंदिरात हनुमान चालीसा वाजवलेली आहे, आगामी काळामध्ये मशिदीच्या समोर वाजवले जाणार आहे. मशिदीसमोर वाजवण्याचा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे ते तुम्ही समजून घ्या. साहेबांनी काय सांगितलं, कायदा हा सर्वांना सारखा आहे. कायदा हिंदूंना सारखा आहे, कायदा मुसलमानांना सारखा आहे, कायदा दलितांना सारखा आहे, कायदा शीख यांना सारखा आहे, सगळ्यांना कायदा सारखा आहे. जर आपण देशामध्ये राहतो, जर आपण घटनेचं पालन करतो तर तो कायदा सगळ्यांना सारखा आहे, त्याचं पालन करावं लागतं. Yeah.
तुम्हाला कुठली त्रास होणार नाही. आपण सगळ्यांनी बसून घ्या. आजची भाऊ आणि गजन भाऊ तुम्हाला व्यवस्थित चालीसा वाजवलेली आहे. राज ठाकरेंचा शब्द आता तुम्ही राज्यभरात पाळताय का? शब्द पाळलेलाच आहे. सकाळपासून तुम्ही जर बघू शकाल तर इथं शेकडो संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करतायत. आणि मला असं सांगायचं आहे, जर आपल्या हिंदुस्थानामध्ये आपण हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठं म्हणायचं? काल सरकारने आम्हाला 149 नोटीस लावली. हनुमान चालीसा पठण करत असताना नोटीसा कसल्या वाजवतात? हे जे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे यांचं मला आश्चर्य वाटतं की जर मी जर हनुमान चालीसा म्हणतो आमचे पदाधिकारी म्हणतायत तर तुम्ही नोटीसा कसल्या वाजवू शकता? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मोठ्या संख्येने हे होणारच आहे. आज ह्याची सुरुवात आहे. ह्याच्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये हनुमान राजकारण करण्यासाठी भगवा आणि हिरवा प्रकरण सध्या गाजवत आहेत. लाउडस्पीकर विरुद्ध हनुमान चालीसा लावली त्यांनी. नाही, मला एक गोष्ट सांगा की हनुमान चालीसा जर आपण लाउडस्पीकरवर लावली तर तुम्हाला अडचण काय? आणि सगळ्यात महत्त्वाची लाउडस्पीकर काय, आम्ही फक्त एकट्याने लावलेला आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राजकीय पक्षांनी तर आमच्याबद्दल बोलूच नाही हो. ज्या पक्षांनी काँग्रेससोबत युती केली, ज्या पक्षाची विचारधारा शिवसेनेची विचार विरोध केला, त्यांनी त्यांची विचारधारा बदलली, ते आम्हाला काय प्रश्न विचारणार? आम्ही ह्या कारवाईने मोठ्या प्रमाणावर हनुमान चालीसाचं पठण आजपासून सुरुवात झालंय. ये तो झाकी है, अभी आगे का काम बाकी है. आता तुम्ही मंदिरात हनुमान चालीसा वाजवलेली आहे, आगामी काळामध्ये मशिदीच्या समोर वाजवली जाणार आहे का? मशिदी समोर वाजवण्याचा प्रश्न नाहीये. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे तो तुम्ही समजून घ्या. साहेबांनी काय सांगितलं? कायदा हा सर्वांना सारखा आहे. कायदा हिंदूंना सारखा आहे, कायदा मुसलमानांना सारखा आहे, कायदा दलितांना सारखा आहे, कायदा शिखांना सारखा आहे, सगळ्यांना कायदा सारखा आहे. जर आपण देशामध्ये राहतो, जर आपण घटनेचं पालन करतो तर तो कायदा सगळ्यांना सारखा आहे, त्याचं पालन करावं लागणार.